दरम्यान धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधान परिषद प्रश्नोत्तराच्या तासाला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजिंगी झाली. आधीच्या सरकारच्या काळात अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनं धनगर समाजाला आदिवासींचं आरक्षण देणं घटनाबाह्य असल्याचा अहवाल दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला. आधीच्या सरकारनं इतकी वर्ष आरक्षण दिलं नाही, जर ते दिलं असतं तर आमच्यावर वेळ आलीच नसती असं खडसे म्हणालेत. यावर सरकार आरक्षण कधी देणार, नेमक्या कुठल्या मुद्द्यावर, ऍडव्होकेट जनरल यांचा सल्ला मागवलाय, केंद्राकडे कधी प्रस्ताव पाठवणार, यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तांत्रिक मुद्दे काढत विरोधकांनी गोंधळ घातला, तेव्हा लवकरात लवकर आरक्षण देऊ असं एकनाथ खडसे यांनी सभागृहात सांगितलं. मात्र सरकारनं लवकरात लवकर म्हणजे काय, कालावधी निश्चित करावा अशी सूचनाही सभापती रामराजे निंबाळकर यांना केली. नुसतं धनगर समाजाला देतो तसं दाखवायचं आणि न्यायालयामध्ये तो फेटाळल्यानंतर आम्ही काय करणार, तो न्यायालयाने फेटाळला म्हणून आपलं अंग काढायची भूमिका राज्य सरकारची नाही. आणि या ठिकाणी अध्यक्षामध्ये कोणत्याही स्थितीत धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही या राज्य सरकारची भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं अध्यक्षामध्ये त्या दृष्टिकोनातनं आमची कार्यवाही सुरू आहे. या समितीच्या शिफारशी आहेत एक, पण राज्य सरकारने या बाबतीमध्ये निर्णय घेऊन केंद्राकडे शिफारस केली याची माहिती सरकारला आहे का? दोन, मी मगाशी आदिवासी विकास मंत्र्यांना विचारलं की आदिवासी विकास मंत्री महोदय यांची या बाबतीतली नेमकी भूमिका काय, ते सांगत नाहीत. आदिवासी विकास मंत्र्यांची भूमिका नेमकी या संदर्भातली काय, कारण हा प्रस्ताव त्यांच्या विभागाच्या मार्फतच रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे तयार केला जाणार आहे, तो आपल्या मार्फत नाही, तो यांच्या मार्फत केला जाणार आहे. त्यामुळे यांची भूमिका आम्हाला स्पष्ट बोलूया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.